आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनीबाबत कॉम्रेड उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीतून मोर्चा काढण्यात आला. सांगलीहून कोल्हापूरकडे हा दिंडी मोर्चा निघाला आहे. कोल्हापुरात महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं. कॉम्रेड दिगंबर कांबळे, गुलाब मुलानी, डॉक्टर उदय नारकर, सुभाष निकम, संभाजी यादव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून सुरेश गरड. आम्ही शेतकरी दिंडी काढलेली आहे. यामध्ये रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत. त्याचबरोबर देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन असणारे जे शेतकरी त्यांचेही प्रश्न प्रलंबित आहेत. या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही आजपासून सांगलीपासून सुरुवात करून उद्यापर्यंत आम्ही कोल्हापूरला जाऊन पोहोचणार आहोत. आणि कोल्हापूरला चंद्रकांत पाटील यांचं जे कार्यालय, राज्याचे ते महसूल मंत्री आहेत, त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही उद्यापासून बेमुदत ही आंदोलन.